संवाद पुणेतर्फे 1 मे ते 4 मे 2018 या कालावधीत संवाद मराठी चित्रपटांचा हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले. मराठी चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवरील परिसंवाद, मराठी चित्रपटातील दिग्गजांच्या मुलाखती, छायाचित्र प्रदर्शन आणि मराठी चित्रपट सृष्टीतील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणारी चर्चासत्र यामध्ये होतील. भारतामध्ये चलचित्रांचा आरंभ करणाऱ्या दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1993 रोजी राजा हरिश्चंद्र हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मुकपट तयार केला आणि ते भारतीय चित्रपटाचे जनक ठरले. दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ 3 मे हा दिवस देशात प्रथमच कला दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून यानिमित्त संवाद पुणे, कावरे आईस्क्रीम आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे संवाद मराठी चित्रपटांचा हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले असून हे संमेलन रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे अशी माहिती संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन आणि कावरे आईस्क्रीमचे संचालक राजू शेठ कावरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. संवाद पुणे, कावरे आईस्क्रीम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, आशय फिल्म क्लब, फिल्म आर्काईज अशा विविध संस्थांच्या वतीनं पुण्यामध्ये 1 ते 4 मराठी चित्रपटांचा संवाद असं एक संमेलन आपण यावर्षी पुण्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रदर्शन असेल, काही चित्रपटांचा महोत्सव त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटाचे जे फाउंडर मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये फाळके आहेत, तोरणे आहेत, पेंडर आहेत, यांच्या फॅमिलींचा सत्कार होणार आहे. 2 तारखेला आपण राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत. असे वेगवेगळे कार्यक्रम 1 ते 5 मे पुण्यामध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये विक्रम गोखलेंची मुलाखत आहे, काही परिसंवाद आहेत, काही चर्चासत्र आहेत. हे सर्व कार्यक्रम कलादालनामध्ये 1 ते 4 आणि 2 आणि 3 ला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य आहेत, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती. या संमेलनात दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ 3 मे हा दिवस दरवर्षी कला दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संमेलनातील सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात होणार आहे. या संमेलनात मंगळवार दिनांक 1 मे 2018 दुपारी 1 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता रसास्वाद लघुपट अनुबंधपटांचा या विषयावरील कार्यशाळेत ज्येष्ठ अभ्यासक समर्ण खाते आणि ज्येष्ठ चित्रपट रसास्वाद अभ्यासक श्यामला वनारस मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत मुलांना मुक्त प्रवेश असून मुलांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा. भारतातील पहिल्या मुकपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांनी बनवलेला राजा हरिश्चंद्र हा मुकपट दिनांक 3 मे रोजी प्रदर्शित झाल्याबद्दल आणि दादासाहेब फाळके, रामचंद्र तोरणे, बाबूराव पेंटर, नानासाहेब सरपोतदार, व्ही शांताराम या दिग्गजांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे.